बघा, कोणते दल आहे केंद्रीय पोलीस दल या प्रकारामध्ये मोडत नाही. बघा, सीआरपीएफ सुद्धा केंद्राची नोकरी आहे, बीएसएफ पण आहे, आयटीपीपी पण आहे. बघा, त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा एटीएस. लक्षात ठेवायचं, एटीएस हे काय बघा, दहशतवाद विरोधी पथक आहे, अँटी टेररिस्ट स्क्वॉड याचा लॉंग फॉर्म होतो. महाराष्ट्र पोलीस प्रशासनामध्ये गुन्हे नोंद करण्याकरता कोणत्या प्रणालीचा वापर केला जातो? तर CCTNS. लक्षात ठेवा मित्रांनो, हे काय बघा, या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करण्याकरता वापर केला जातो. होमगार्ड दलाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? बघा, होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो असा या ठिकाणी प्रश्न आहे. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, महासमादेशक. कोण असतं बघा? महासमादेशक. याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक, महासमादेशक. पुढचा प्रश्न आहे बघा, पोलीस दलामधील खालच्या पदांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. बघा, कसा क्रम लावायचा आहे मित्रांनो, चढता क्रम लावायचा आहे. व्यवस्थित वाचून उत्तर द्यायचं आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर क एक नंबरला येतं बघा, पोलीस अधीक्षक. त्याच्यानंतर येतं बघा पोलीस उपमहानिरीक्षक. त्याच्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक येतं. त्याच्यानंतर मित्रांनो अप्पर पोलीस महासंचालक. त्याच्यानंतर मग पोलीस महासंचालक. हे काय झालं बघा, या ठिकाणी चढता क्रम झाला. पोलीस पाटलांची नेमणूक ही कोणता विभाग करतो? तर कोणता विभाग करतो मित्रांनो? महसूल विभाग करतो. बघा कोणता? महसूल विभाग. पुढचा प्रश्न आहे बघा, चिल्का सरोवर. काय प्रश्न आहे मित्रांनो? चिल्का सरोवर हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, ओडिसा राज्यामध्ये काय बघा, चिल्का सरोवर आपल्याला पाहायला मिळतं. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये? काय प्रश्न आहे बघा, जैतापूर. तर जैतापूर मित्रांनो रत्नागिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सातपुडा आणि पर्वतरांगामुळे टिंबटिंब आणि टिंबटिंब नद्याची खोरी वेगळी झाली आहेत. काय प्रश्न आहे बघा, सातपुडा पर्वतरांगामुळे टिंबटिंब आणि टिंबटिंब नद्याची खोरी वेगळी झाली आहेत. तर नर्मदा आणि तापी. लक्षात ठेवा मित्रांनो, नर्मदा आणि तापी यांची खोरी वेगळी झाली आहेत. सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? कोणतं? सुंदरबन. तर मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये काय बघा, सुंदरबन आपल्याला पाहायला मिळतं. लंडन हे जे काही शहर आहे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर थेम्स नदीकाठी मित्रांनो लंडन हे शहर वसलेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपण सगळ्या जिल्ह्यांचे जे काही आत्तापर्यंत झालेले 7 तारखेला पेपर आहेत ते घेणार आहेत, त्याचबरोबर चालू घडामोडीसुद्धा घेणार आहेत. तेव्हा सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बघा, लाईक केलं कळतं जी काही माझी मेहनत ती 100% काम करते. कमीत कमी 500 लाईक तरीसुद्धा आल्या पाहिजे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर गीर हे मित्रांनो गुजरात राज्यामध्ये आणि ते सिंहासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. कशासाठी? सिंहासाठी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आटकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेला आहे? काय प्रश्न आहे बघा, आटकामा वाळवंट हे कोणत्या खंडामध्ये पसरलेलं आहे? तर मित्रांनो हे दक्षिण अमेरिकेमध्ये पसरलेलं आहे. कुठं? दक्षिण अमेरिका. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे. तर डॉक्टर MS स्वामीनाथन. कोण आहेत बघा? डॉक्टर MS स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टर MS स्वामीनाथन. पुढचा प्रश्न बघा, जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्रामध्ये कोणत्या राज्यात उभारण्यात आली? तर कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो? ऑप्शन क्रमांक महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे उभारण्यात आली? तर मांगी तुंगी या ठिकाणी उभारण्यात आली. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? काय प्रश्न आहे? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 1761. 1761 बघा पानिपतची तिसरी लढाई आपल्याला पाहायला मिळते. ग्रामगीता ही खालीलपैकी कोणी लिहिली आहे? काय प्रश्न आहे बघा? ग्रामगीता. तर ग्रामगीता मित्रांनो संत तुकडोजी महाराजांनी लिहिली. कोणी? संत तुकडोजी महाराजांनी लिहिली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेलं काय होतं बघा? सत्यशोधक समाज होतं. लक्षात ठेवा. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? मित्रांनो हे प्रश्न बघून मला नाही वाटत कोणाच्या GKचे मार्क गेले असतील, कारण की सगळे प्रश्न मागचे या ठिकाणी रिपीट झालेले आहेत. पहा, तर जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा मुख्य कार्यकारी अधिकारी. लक्षात ठेवा, मुख्य कार्यकारी अधिकारी. बॅरोमीटर हे जे काय वैज्ञानिक उपकरणे हे टिंबटिंब मोजण्याकरता वापरलं जातं बॅरोमीटर. तर मित्रांनो हे वातावरणामधील जे का हवेचा दाब असतो हे मोजण्याकरता काय वापरलं जातं बघा? बॅरोमीटर हे वापरलं जातं. C2H6 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरली जाते? तर C2H6 मित्रांनो आपल्यासमोर ऑप्शन आहे मिथेन, इथेन, ब्युटेन का प्रोपेन. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, इथेन. मिथेनसाठी काय बघा? CH4 हे काय बघा? मिथेनसाठी. दिनांक 1 जुलै 2024 पासून पुराव्यासंदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वामध्ये आलेला आहे? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, भारतीय साक्ष अधिनियम. लक्षात ठेवा, भारतीय साक्ष अधिनियम हे अस्तित्वामध्ये आलेला आहे. भारतीय न्यायसंहितेनुसार खून करणे आणि
या गुन्ह्याचा शिक्षेचे कलम कोणते आहे बघा, भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या दिश हे जी काही शिक्षा आहे बघा, यासाठी नवीन काय आलेलं आहे बघा, नवीन कलम कोणता आहे, याचं करेक्ट आन्सर आहे बघा कलम 103, लक्षात ठेवा कलम 103 आलेलं आहे. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, या ठिकाणी भारतीय विचारले आपल्याला, तर श्री राजीव कुमार याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवा राजीव कुमार. सध्या बहुचर्चेत असलेली जी काही नीट परीक्षा आहे कशासाठी घेतली जाते, तर नीट मित्रांनो कशासाठी घेतली जाते, तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी बघा नीट ही घेतली जाते. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महिला लाभार्थ्यांना दर महिन्याला किती रक्कम मिळणार आहे, मित्रांनो आपण बघा एक दोन दिवसापूर्वीच एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्येच पहिलाच प्रश्न घेतला होता, तर या ठिकाणी बघा 1500 रुपये, लक्षात ठेवा मित्रांनो 1500 रुपये मिळणार आहे बघा. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यामधील उभयनावी अव्यय कोणते आहे बघा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या ठिकाणी उभयनावी कोणतं या ठिकाणी विचारलंय, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा, परी हे काय बघा उभयनावी अव्यय आहे. कल्याणेश्वर काय प्रश्न आहे बघा, कल्याणेश्वर या शब्दाचा विग्रह ओळखायचा आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा कल्याण करणारा ईश्वर, यालाच आपण काय म्हणतो बघा कल्याणेश्वर असं म्हणतो. मतैक्य या शब्दामधील योग्य संधीचा विग्रह ओळखायचा बघा, मतैक्य याचं करेक्ट आन्सर आहे बघा मत अधिक ऐक्य हे काय बघा याचा योग्य विग्रह आहे. खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणामधून तयार होणारा जोड शब्द आपल्याला ओळखायचा बघा, वधू अधिक आगमन, तर या ठिकाणी वधू अधिक आगमन याचं करेक्ट आन्सर येईल बघा वधवागमन, लक्षात ठेवायचं आहे याचं करेक्ट आन्सर येईल. विपत्काल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते, विपत्काल याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी विपद अधिक काल, लक्षात ठेवायचं बघा याची अशी फोड होईल बघा. संधीवरच या ठिकाणी मित्रांनो चार प्रश्न विचारलेले आहेत. षट मास मित्रांनो हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे, षट अधिक मास बरोबर काय होईल बघा, याचं ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर येईल बघा षण मास. वानर झाडावर चढले अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची, वानर खाली अंडर नाईन आहे बघा, याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सामान्य नाम आहे मित्रांनो हे. नेक्स्ट बघा खालील वाक्यामधील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीत तिथे आपल्याला विचारलं आहे, घोड्याने राजास पाडले या ठिकाणी विभक्ती विचारलेली मित्रांनो, विभक्तीवर प्रश्न हमखास विचारला जातो, तर तृतीय मित्रांनो ने या ठिकाणी तृतीय प्रत्यय. आईच्या कडेवर बाळ होते वाक्यातील कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची बघा, आईच्या कडेवर बाळ होते, तर या ठिकाणी कर्तेची विभक्ती ओळखायला लावलेली आहे, सांगा पटकन. षष्टी मित्रांनो या ठिकाणी कोणती, षष्टी. पुढचा प्रश्न आहे, मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम कोणतं आहे, तुम्ही हे जे काही सर्वनाम आहे हे कोणतं आहे, तर द्वितीय पुरुषी अनेक वचनी मित्रांनो कोणतं आहे बघा, द्वितीय पुरुषी अनेक वचनी. चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यामधील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे, याचं करेक्ट आन्सर आहे बघा चपळ, लक्षात ठेवा चपळ याचं करेक्ट आन्सर आहे बघा. आपण आता काय प्रश्न बघा, आपण आता माझे थोडे ऐका या वाक्यातील थोडे हा शब्द कसा आहे, करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी परिणामदर्शक क्रिया विशेषण, कसं आहे बघा हे परिणामदर्शक क्रिया विशेषण. सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यामधील कालवाचक क्रिया विशेषण ओळखायचं बघा, सदा सर्वदा, तर या ठिकाणी सदा सर्वदा याचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे सदा सर्वदा हे करेक्ट आन्सर आहे. पर्यावरण या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे बघा, पर्यावरण या शब्दाचं, तर मग कोणतं बघा हे ते पर्यावरण काय नपुसकलिंगी. गायीने गवत खाल्ले एकदम सोपा प्रश्न आहे, प्रयोग ओळखायचा आहे, तर या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे मित्रांनो. आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही प्रश्नार्थी वाक्य या ठिकाणी करायचं आहे बघा, तर याचं करेक्ट आन्सर बघा आम्ही तुमचे उपकार कसे विसरू, याचं काय झालं हे प्रश्नार्थी वाक्य झालं, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. जेथे जातो काय प्रश्न आहे बघा, जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती ही वाक्यरचना खाली दिलेल्यापैकी कोणत्या प्रकारची आहे, ते कोणत्या प्रकारची बघा स्थलदर्शक, जेथे जातो तेथे तू माझा सांगती. नेक्स्ट बघा शरयू वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आली कारण तिने खूप सराव केला, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे बघा, तर याचं करेक्ट आन्सर आहे काय बघा मिश्र वाक्य, लक्षात ठेवा शरयू वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम आली कारण तिने खूप सराव केला हे काय बघा मिश्र वाक्य. नीलकंठ हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे, नीलकंठ तर मित्रांनो हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे, बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. छत्रपती शिवरायांनी
दिव्यदृष्टी होती. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना दिव्यदृष्टी होती. या वाक्यामध्ये जे काही अधोरेखित शब्द आहेत, दिव्यदृष्टी याचा समास आपल्याला ओळखायचा. बघा, दिव्यदृष्टीचा समास ओळखायला लावलेला आहे. तर हा कर्मधार आहे समास आहे मित्रांनो. कोणता? कर्मधार आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, व्यतिरेक अलंकार आहे. कोणता आहे बघा हा? व्यतिरेक अलंकार. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता आहे? बघा, याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, पांढरे केस असलेल्या. बघा, पांढरे केस असलेल्या. शुद्ध लेखनदृष्ट्या बरोबर शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा, शुद्ध लेखनदृष्ट्या, त्याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, प्रतिबंध. हा जो काही शब्द आहे हा अतिशय योग्य. बघा, कधीही न जाणारा, कधीही जिंकला न जाणारा, यासाठी नेमका शब्द कोणता आहे? बघा, जिंकला जाणारा, न जाणारा, त्याला आपण अजिंक्य असं म्हणतो. काय म्हणतो? अजिंक्य असं म्हणतो मित्रांनो. मनी वसे ते स्वप्न दिसे याचा अर्थ कोणता? मनी वसे ते स्वप्न दिसे, याचा करेक्ट आन्सर आहे बघा, ज्या गोष्टीचा ध्यास लागलेला आहे ती गोष्ट आपल्याला स्वप्नात दिसते. पोलीस महासंचालक, लक्षात ठेवा, पोलीस महासंचालक, त्यानंतर अप्पर पोलीस महासंचालक, त्याच्यानंतर विशेष पोलीस महासंचालक आणि पोलीस उपमहानिरीक्षक, म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर. बघा, नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणतं चक्रीवादळ 2024 बांगलादेश पूर्व भारतामध्ये धडकलं आणि नुकसान केलं? तर कोणता मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी, रेमाल. लक्षात ठेवा, रेमाल याचं करेक्ट आन्सर आहे. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू या पुलाची लांबी किती? या पुलाची लांबी मित्रांनो 21.8 किलोमीटर, 21.8 किलोमीटर आपलं करेक्ट आन्सर आहे. बघा, खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे, तर कोणता आहे? बघा, ॲपल iOS या ठिकाणी काय बघा, वेगळं आहे. बघा, हे काय बघा, ऑपरेटिंग सिस्टम आहे आयफोनची. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कोण आहेत? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, यापैकी नाही. 9 नंबरचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी खालीलपैकी कोणतं पदे परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहिजे? परराष्ट्रमंत्री कोण होतं शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, पंत आणि सुमंत. लक्षात ठेवा, पंत सुमंत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी बघा काय होते, परराष्ट्रमंत्री होते. संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? याचा करेक्ट आन्सर बघा पुरंदर या किल्ल्यावरती झालेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठं झालेला आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे मित्रांनो. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी शाहू मिल कधी स्थापन केली? याचा करेक्ट आन्सर बघा 1906 शाहू महाराजांनी काय केली होती मित्रांनो? शाहू मिल स्थापन केली होती. यापैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला नाही? एकदम सोपा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा द प्रॉब्लेम ऑफ रुपी, त्याच्यानंतर थॉट्स ऑन पाकिस्तान आणि अनहिलेशन ऑफ कास्ट हे ग्रंथ लिहिले आहेत, परंतु हाय कास्ट वुमन हे लिहिलेलं नाही आहे. बघा, म्हणून ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर होईल. जागतिक योग दिन एकदम सोपं आहे. बघा, 21 जूनला जागतिक योग दिन साजरा केला जातो. सरदार उधम सिंग याने जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी कोणाची या ठिकाणी हत्या केली? याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, मायकल ओडवायर. मायकल ओडवायरची हत्या केली होती. खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही? संकरित नसणारी जात ओळखायची? हिरामोती मित्रांनो ही काय बघा, संकरित जात नाही. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणतं आहे? काय प्रश्न आहे? महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? तर निलवंत हे काय बघा, राज्य फुलपाखरू आहे. मिहान हा जो काय महाप्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये कोठे आकारास येत आहे? कोणता? मिहान. याचं करेक्ट आन्सर आहे बघा नागपूरमध्ये मित्रांनो हो, याचं करेक्ट आन्सर आहे कुठं? नागपूर. पुढचा प्रश्न होता, खाशाबा जाधव यांनी 1952 कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं? तर खाशाबा जाधव बघा 1952 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बघा कुस्तीमध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकलं होतं, ते कोणत्या ऑलिम्पिक होत्या? तर हेलसिंकी. लक्षात ठेवायचं बघा, हेलसिंकी याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, हेलसिंकी. भारतीय हवाई दलाने गगन शक्ती 2024 हा जो काही युद्ध सरावे हा कोणत्या ठिकाणी घेतला?